काही जण शेवटची निवडणूक म्हणत भावनिक साथ घालतील, पण भूलू नका असं अजित पवारांनी शरद पवारांवर निशाणा साधला होता. अजित पवार यांनी बारामतीकरांना केलेल्या या भावनिक आवाहनाला शरद पवारांनी उत्तर दिलं. पवारांनी शेवटच्या निवडणुकीबाबत काय म्हटलेलं आहे पाहूयात या रिपोर्टमधून. दाखवल्यावरच कामं होत असतात आणि त्या प्रकारे ती सगळी कामं केलेली आहेत. त्याकरता उद्या ज्यावेळेस खासदारकीच्या निवडणुका येईल, मी उमेदवार लवकरच महायुतीचा कोण आहे ते जाहीर करेन. पण मी उमेदवार आहे, अजित पवार उमेदवार समजून तुम्ही तिथं मला मतदान केलं पाहिजे. ही माझी तुम्हाला आदराची नम्रतेची कळपायची विनंती आहे. मी काही निवडणुकीला उभं राहणार नाही. मी यापूर्वीच जाहीर केलं की मी आता निवडणुकीला उभं राहणार नाही. त्यामुळे काहीतरी भावनाचं बोलायचं काही कारण नाही. बारामतीचे लोक सहाणे आहेत, समजदार आहेत. वर्षोवर्ष कुणी काम आणि त्यांची प्रतिष्ठा वाढवली ते त्यांनी फायदेले. सर्वसामान्यांसोबत थेट संबंधामुळे शरद पवारांनी नेहमीच बारामतीकरांच्या मनात घर केलं. त्यामुळे जनता आणि शरद पवारांमधील इमोशनल फॅक्टरची अजित पवारांना चिंता आहे. राज्याच्या राजकारणात बारामती आणि पवार असं समीकरण होतं, पण पक्षफुटीनंतर काका की पुतण्या असा प्रश्न जनतेसमोर निर्माण झालाय. अजित पवारांसोबत 40 आमदारांचा पाठिंबा आणि राज्यभरातील पदाधिकाऱ्यांचं बळ आहे. निवडणूक आयोगानंही पक्ष शरद पवारांच्या हातून काढून घेतलाय, पण सर्वसामान्य कार्यकर्ते आणि जनता पवारांच्या पाठीशी उभे राहू शकतात. म्हणूनच अजित पवारांनी थेट मुद्द्याला हात घालत भावनिक आवाहनाला भुलू नका अशी साथ घातली. यापूर्वी देखील महाराष्ट्रानं शरद पवार आणि सर्वसामान्यांमधील भावनिक नातं अनुभवलंय. साताऱ्यातील भर पावसातील सभेनंतर उदयनराजेंना पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर पवारांची लाट निर्माण झाली आणि 2019 विधानसभा निवडणुकीतही राष्ट्रवादीचे 53 आमदार निवडून आले होते. दरम्यान अजित पवारांनी विकासासाठी पक्ष सोडल्याच्या दाव्याला शरद पवारांनी खोटं ठरवलं. विकासासाठी आम्ही संसदीय लोकशाही पद्धतीमध्ये विरोधी पक्षाला काही महत्त्व असतं का नाही हे योग्य आहे. आणि विकासाच्या साठी आम्ही पक्ष सोडतो ही सर्व व्यक्तींची योग्य नाही. अजित पवार बारामती लोकसभेसाठी सुनेत्रा पवार यांना रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होण्याची चिन्ह आहे. पण उमेदवार कुणी असला तरी काका विरुद्ध पुतण्या अशीच लढत होणार आहे. आता बारामतीकर कुणाला साथ देणार याकडे सर्वांचं लक्ष लागले. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.